वरिष्ठांना खुश करण्यासाठी काय काय करावं लागतं हे अनेक ठिकाणी दिसून येतं विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून शहरातील पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी सुरू झाली आहे त्यामुळे एरवी भकास वाटणारी पोलीस ठाणी चक्क नटलेली आहेत सर्वच इमारतींची साफसफाई रंगरंगोटी करून कागदपत्रंसुद्धा आवरून ठेवली आहेत तर आय जी साहेबांच्या समोर आपलं पोलीस ठाणं नीटनेटकं दिसावं यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गडबड सुरू आहे दरवर्षीच विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून परिक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी होते सध्या कोल्हापूर शहरातील पोलीस ठाण्यांची तपासणी सुरू आहे पोलीस ठाण्याची इमारत सुस्थितीत आहे का साफसफाई होते आहे का किती गुन्हे प्रलंबित आहेत किती गुन्ह्यांचा तपास पूर्ण झालाय कर्मचाऱ्यांची शिस्त वर्तन अशा विविध मुद्द्यांवर ही वार्षिक तपासणी होते वरिष्ठांसमोर आपलं पोलीस ठाणं चकचकीत दिसावं यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सगळे अधिकारी कर्मचारी कामाला लागलेत त्यासाठी पोलीस ठाण्याची इमारत स्वच्छ करून रंगरंगोटीसुद्धा केलीये वर्षानुवर्ष धूळ खात पडलेले कागद आणि फायली शिस्तबद्धरित्या रचल्या आहेत गुन्ह्यांचा निपटारा होण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे गणवेश अन्य साहित्य नीट दिसावं यासाठी सुद्धा काळजी घेतली जाते आयजी साहेबांसमोर कुठेही कमी पडू नये यासाठी शहरातील पोलीस ठाण्यांनी प्रयत्न सुरू केलेत त्यामुळे पोलीस ठाण्यांचं रंगरूपच बदलून गेले यानिमित्तानं काही पोलीस ठाण्यांच्या भिंतीसुद्धा बोलक्या झाल्यात तर कुंडीतील झाडं व्यवस्थित ठेवून रांगोळी घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी चक्क पायघड्याही घातल्या गेल्या होत्या